छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज उंच हो याच ठिकाणी बघा राजांचा पुतळा आहे ना, याच ठिकाणी त्यांचा राहण्याकरता राजमहल होता, म्हणजे त्यांच्या आई राजे जिजामाता महाराजी ते राहायचे. साईडने संपूर्ण धान्याचे कोठारे होते, घोड्यांचे तबेले होते. ह्या संपूर्ण जाग्यामध्ये, संपूर्ण परिसरामध्ये तोडून टाकलं ते इंग्रजांनी. महाराजांच्या काही आठवणीसाठीकडे पुतळा बसवला. 1957 साली पंडित नेहरूवाले त्यांच्याच या पुतळीचं उद्घाटन झालं. आणि ह्या पुतळीच्यातनं पीस आणले, अलग अलग पार्ट आणले, जॉईंट इकडं केला. हा पंचधातूचा आहे, ब्रॉन्झचा. पुतळ्याचं वजन किती? 4.5 टनाचं, 4,500 किलो. घोडीच्या पुढच्या टाचेपासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फुटीची उंची आहे. उदयपूरचा महाराणा प्रतापचा चतुर्थ घोडा होता आणि ही शिवाजी महाराजांची कृष्णा घोडी होती. हे पुतळा बनवून आले होते रामचंद्र पांडुरंग कामत, शिल्पकार बंबईचे त्यांनी बनवला. ह्या पुतळ्याची व्यवस्था कोण करतात? ZP जिल्हा परिषद सातारा. हे साईडने जे गार्डन आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे. आणि हा पुतळा आणि हा झेंडा बघा, महाबळेश्वरचा आकर्षित पॉईंट आहे ना, तिथून दुर्बिणतून दिसतो बघा. आणि 1630 साली शिवाजी महाराजचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती. 1680 साली मृत्यू झाला रायगडावरती. 50 वर्षापूर्वी महाराज जगले आणि 12 वर्षाचे होते ना. घोड्यावरती बसवाय, तलवार चालवाय, शिक्षण कुणी दिलं? त्यांच्या आईनं, जिजामातेनं. आता तुम्हाला आतमध्ये जायचं असेल, ह्या साईडला गेट आहे, चप्पल बूट काढून वर जावा. महाराजांचा तोफेचा फोटो वगैरे घ्या, फोटो वगैरे करून घेऊन. हे बघा समोरचा गेट आहे ना, तिथून सगळं खाली यायचं. आता 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही खाली पार्किंगला येणार. माहिती वगैरे संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.